बाल मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी मध्ये विषय गणित शिकणार आहोत। त्या विषय गणितामधला आजचा आपला घटक आहे अपूर्णांक। आणि या अपूर्णांकामध्ये आपण आज बघणार आहोत समछेद व भिन्नछेद अपूर्णांक, त्याचबरोबर समछेद व भिन्नछेद अपूर्णांकाची तुलना। तर मित्रांनो, चला तर बघूया आपण समछेद व भिन्नछेद अपूर्णांक। बघूया समछेद अपूर्णांक। समछेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद हे समान असतात, सारखे असतात, त्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक म्हणतात। मी पुन्हा एकदा सांगते, ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक म्हणतात। तर चला आपण त्याचे एक उदाहरण समजून घेऊया। तर बघा, 7/5, 3/5 ह्या दोन्ही अपूर्णांकामध्ये छेद 5 आलेला आहे आणि हा छेद समान आहे। ह्या अपूर्णांकाला आपण म्हणायचंय समछेद अपूर्णांक। तसेच 11/4, 12/4 ह्या अपूर्णांकाला सुद्धा आपण म्हणायचंय समछेद अपूर्णांक। तर आता आपण समजून घेतलाय समछेद अपूर्णांक। तर आता आपण पुढे बघायचंय भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय। सर्वप्रथम पाहून घेऊया आपण भिन्नछेद अपूर्णांकाची व्याख्या। ज्या अपूर्णांकाचे छेद हे भिन्न असतात, म्हणजे वेगळे असतात, त्या अपूर्णांकाला भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात। पुन्हा एकदा सांगतो, ज्या अपूर्णांकाचे छेद हे भिन्न असतात त्या अपूर्णांकाला भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात। उदाहरण समजून घेऊया, 11/5, 3/4 ह्या उदाहरणामध्ये बघितलं तर याचे छेद जे आहेत ते वेगळे आहेत, म्हणजे ते भिन्न आहे। म्हणून हे जो अपूर्णांक झाला हा झाला भिन्नछेद अपूर्णांक। अजून एक उदाहरण बघू आपण, 4/5, 6/3 हे दोघांचेही छेद कसे भिन्न आहे, म्हणून हा अपूर्णांक झाला भिन्नछेद अपूर्णांक।